गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी सौ संतोषी उदय कुलकर्णी, धनबाद, झारखंड येथून आषाढी कार्तिकी वारी महामंडळ या फेसबुक पेज याशी काही दिवसांपूर्वी जोडल्या गेले। 51 शक्तीपीठ एक आध्यात्मिक यात्रा या श्रृंखलेत मी माहिती देणार आहे देवी श्रीशैल भ्रमरांबिका या शक्तिपीठाबद्दल। चांचल्या मृणलोचनांचित कृपां चंद्रार्थ चूडामणीं चारुस्मेर मुखां चराचर जगत संरक्षिणीं तत्पदां चंचं चंपक नासिकाग्र विलसन मुक्तामणीं रंजितां श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये। ही माहिती सांगण्यापूर्वी मी मनःपूर्वक धन्यवाद करते या महामंडळाचे, मला आपल्या परिवारात सम्मिलित केल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल, तसेच माझी मैत्रीण सौ ममता वाडीकर यांचेही धन्यवाद मला या उपक्रमात जोडल्याबद्दल। पुनश्च आभार महामंडळाचे, कारण या उपक्रमामुळे आपल्या सगळ्यांना आपल्या देशा आपल्या आपला देश हिची संस्कृती व्यवस्थितपणे जाणून घेण्याची व अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे। असे अनेक कार्य घडो ही सदिच्छा। व जी श्रृंखला चालू आहे त्यात जे हातभार लागत आहेत त्या सगळ्यांना अभिनंदन आणि श्रोत्यांना मनःपूर्वक धन्यवाद। श्रीशैल भ्रमरांबिका हे 51 शक्तिपीठातले एक पीठ व श्री मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगातील एक ज्योतिर्लिंग ही या क्षेत्राची विशेषता आहे। हे क्षेत्र आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यात नल्लमल्ला वनक्षेत्रात श्रीशैल पर्वतावर स्थित आहे। या सर्व शक्तिपीठांची नोंद घेण्यासारखी मात्र एक विशेषता आहे, जिथे जिथे शक्तिपीठ आहेत तिथे तिथे भैरवाचेही मंदिर आहे। ही गोष्ट शिव पार्वतीची अखंडता दर्शवते। स्कंद पुराणात श्रीशैल क्षेत्राचे आवर्जून उल्लेख केलेले आहे। इथे सतीचे गळ्याचे भाग पडले होते आणि तिथे शक्तिपीठ अस्तित्वात आले। श्रीशैल हे स्थान हिमालय व कन्याकुमारी या दोन टोकांच्या मध्य असल्या कारणाने या क्षेत्राला आधार मानून देश काल गणना केली जाते व पूजा विधीच्या अंतर्गत संकल्प करताना ह्या क्षेत्राचे उच्चारण केले जाते, श्री म्हणजे संपदा। तर हे क्षेत्र अद्भुत औषधी संपदेने संपन्न आहे। स्पर्शवेधी नावाची दुर्लभ वनस्पती ह्या वनात उपलब्ध आहे। या पुण्यक्षेत्री अशी काही चमत्कारिक शक्ती आहे ज्यामुळे माणूस जर तिथे ध्यान अवस्थेत आसीन झाला तर तो अंतर्मुख होऊन फार वेगाने समाधी स्थितीत पोहोचतो। श्रीशैल स्थलवासिनी भगवती श्री मातरम भावये ही श्रीशैल भ्रमरांबिका कामकोटी भ्रमरांबिका चराचर सनातन जगत संरक्षिणी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी आहे। ही जगत जननी सृष्टीतले सर्व जीवांचे पोषण करणारी ही जननी मनुष्याचे सर्व इच्छा कामनाही पूर्ण करते। या आईला भक्ती व श्रद्धेपूर्वक नुसते हात जोडून नमस्कार जरी केले तरीही महामाया सतत आपल्या भक्तांच्या पाठीशी राहते। त्याच कारणे हिला सनातन संरक्षिणी म्हणतात। या देवीला कर्म फलदात्री असेही म्हणतात। याचे कारण पूर्वजन्म पुनर्जन्म या सिद्धांता अंतर्गत प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार त्याचे पुनर्जन्म निश्चित होते। तर आपण जर या देवीचे कृपापात्र बनलो व परम भक्तीने स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून शुद्ध व धर्मानुरूप आचरण करेन असे दृढ निश्चय जर केले तर ही पराशक्ती आपले कर्म शुद्ध करते, धर्म मार्गावर नेते व पूर्वजन्माच्या
पूर्वजन्मात कळत नकळत झालेल्या पाप कर्मांचे प्रभाव कमी करते। याने जीवाचे त्रास तर कमी होतेच, याबरोबर मायेच्या चक्रातून मुक्त होऊन मोक्ष मार्गी जाईल। ही भ्रमरांबिका लाल वस्त्र धारण करते व लाल कुंकू लावते। लाल रंग हे चैतन्याचे व प्रगतीचे प्रतीक आहे, ज्या कारणे नुसत्या दर्शनानेही मनुष्य ऊर्जवंत होऊन प्रकाशाकडे वळतो। या मायाचे कौतुक सांगितले तितके कमीच। ही श्रीशैल भ्रमरांबा परम अद्भुत स्थानी निर्मित झालेले आहे, ज्याच्या चारी बाजूने म्हणजे पूर्वेला त्रिपुर सुंदरी, पश्चिमेला जोगुलांबा, उत्तरेस उमा महेश्वर व दक्षिणेस सिद्धेश्वर असे अद्वितीय देवस्थान जणू भ्रमरांबिकेचे चारी बाजूने सांभाळ करत आहेत असे वाटते। पूर्वी श्रीशैल क्षेत्री अनेक राजे महाराजे देवी दर्शनास येत असे व देवाला देणगी वगैरे द्यायचे। यात प्रमुख राजे ज्यांनी देवालयाचे व श्रीशैल क्षेत्राचे विकास केले हे नाव म्हणजे श्रीकृष्ण देवराय यांनी श्रीशैल देवस्थानाचे पूर्वीकडचे गोपूर बनवले, पश्चिमेचे गोपूर श्री ब्रह्मानंद राय यांनी बनवले, तसेच दक्षिणेकडचे गोपूर श्री श्री हरिहर राय यांनी बनवले। आणि आता मी एक विशेष नाव घेणार आहे, ज्यांनी उत्तरेकडचे गोपूर बनवले, ते भारताची शान व महाराष्ट्राचे अभिमान छत्रपती शिवाजी महाराज आहेत। एक गोष्ट सांगावीशी वाटते, श्रीशैल भ्रमरांबिका हे आजचा विषय, यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव। आणि या महिन्यात म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती, याच दिवशी 1630 साली महाराजाने जन्म घेतले होते। तर आपण सगळे शिवरायांचे 391 जन्मोत्सव साजरा करूया। असे योग आल्यामुळे किंवा योगायोग आल्यामुळे मी खूपच प्रसन्न झाले। शिवाजी महाराजांनी जे विकास कार्य केले, श्रीशैल क्षेत्राच्या प्रजेला याचा किती अभिमान आहे याचे साक्ष आपण आजही तिथे निर्मित म्युझियम मध्ये पाहू शकतो। शिवाजी महाराजांना अंबाई तलवार प्रदान करत आहे, याचे मूर्तिरूप तिथे आहे आणि तिथे महाराजांबद्दल साहित्यही लिहिलेले आहे। 1974 साली मोरपंतजींनी महाराजांचे छत्रपती असे राज्याभिषेक होऊन 300 वर्ष झाले, याचा 300वा वाढदिवस तिथे केले आणि श्रीशैल क्षेत्री स्फूर्ती केंद्राचे निर्माणही केले। आता आपण वळणार आहोत भ्रमरांबिकेच्या अवतारा संबंधित एका पौराणिक कथेकडे। अरुणासुर नावाचा असुर ब्रह्मदेवाचे अति कठीण तप करून त्यांना प्रसन्न करतो व ते प्रगट होऊन वर मागण्यास सांगतात। तो मला मृत्यू येऊ नये असा वर मागतो, तर मध्य लोकात हे साध्य नाही असे ब्रह्माजी म्हणतात। दुसरे काहीतरी मागायला सांगतात। अरुणासुर वर मागतो की मला कुणी युद्धात न मारू शके, कोणता अस्त्र शस्त्र न मारू शके, न स्त्री न पुरुष मारू शके, न दोन पायाचे न चार पायाचे प्राणी मारू शके आणि देवांवरही मलाच विजय मिळो। ब्रह्माजी हे सगळे वर त्याला प्रदान करतात। त्या क्षणी असुर देवलोकावर हल्ला बोलतो, आपला आधिपत्य स्थापित करतो, कोलाहल मचवतो, दुष्ट कृत्य करतो व अति त्रास द्यायला सुरुवात करतो आणि त्याच्या शक्तीपुढे देवता अशक्त होते। तितक्यात आकाशवाणी होते, देवी शक्तीची उपासना करा म्हणून। उपासनेस आरंभ होतो व आई जगदंबा प्रगट होते। ती असुरांचे सारे कृत्य ऐकून खूप कुपित होते। याचे वर्णन भ्रमरांबिका अष्टकम या श्री शंकराचार्य यांनी केलेले आहे व ही देवी षटपाद भ्रमराचे अवतार घेऊन
देव सैन्याला भ्रमररूप घेण्यास सांगते आणि या सैन्याबरोबर अरुणासुराचे वध करते। यदा यदा हि साधूना दुःखं भवति दानवा तदा तेषंच रक्षार्थं देहं समधारयाम। जेव्हाही अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा साधूजनांच्या रक्षणेसाठी व धर्म स्थापनेसाठी शक्ती अनेक रूप घेऊन येते व राक्षसी तत्वांचा नाश करते। यानंतर सगळ्या देवी देवतेंनी भ्रमरांबिकेला भूमंडळात राहायचे आग्रह केले, तर देवीने श्रीशैल क्षेत्र निवडले। शिव व सती भ्रमर रूपात श्रीशैल क्षेत्री असलेल्या वनस्पती व सुगंधित पुष्पांवर बसून मकरंद पान करत विहार करत असे। श्रीशैल मल्लिकार्जुन या नावामागे ही एक कथा प्रचलित आहे। चंद्रवती ही राजकुमारी सांसारिक विषयाबद्दल विरक्त होऊन ती कदली वनात ध्यान करायची। तिने एकदा पाहिले एक कपिला गाय दररोज एक वृक्षाखाली जाऊन उभी राहायची व तिच्या थनातून आपोआप दूध पडायचे, बस काही वेळानंतर ती तिथून निघून जायची। हिला फार आश्चर्य वाटले या गोष्टीचे व तिथे ती जाऊन बघते तर काय, स्वयंभू शिवलिंग प्रकाशवंत शिवलिंग हे पाहून तिचे मन खूप प्रसन्न झाले व ती दररोज त्या शिवलिंगाचे पूजन करत असे आणि रोज मल्लिका या फुलाचे हार वाहून रोज तिचे पूजन करत असे। शंकर एकदा खूप प्रसन्न झाले हिच्या भक्तीने आणि तिला मोक्ष प्रदान केले। तिथे आजही देवळाच्या परिसरात अर्जुन नावाचे वृक्ष आहे ज्यावर मल्लिकेची वेल घेरलेली आहे, जे शिव पार्वतीच्या अन्यूनतेचे प्रतीक आहे असे वाटते। आता पुन्हा एकदा आपण छत्रपती शिवाजी महाराज श्रीशैल भ्रमरांबिका क्षेत्री येण्याचे कारण काय याकडे वळूया। छत्रपती 1677 साली दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराज श्रीशैल क्षेत्री थांबले होते। तिथे त्यांनी चक्रतीर्थ नदीच्या निवृत्ती संगमावर शक्तीपूजा व यज्ञ संपन्न केले व 9 दिवसाची उपासना दीक्षा घेतली। अंतर्मुख होऊन समाधी स्थितीत पोहोचले। त्यावेळी त्यांचे चित्त वैराग्याकडे वळले आणि देहत्याग करावे असे वाटले। त्या क्षणी त्यांनी आपली तलवार काढली आणि स्वतःचे शिरच्छेद करणार तितक्यात आई अंबाबाई प्रगटली व त्यांना थांबवली। महाराजांना स्वराज्य स्थापनेचे व धर्म स्थापनेचे कर्तव्य पार पडण्याचे सांगितले आणि तलवार भेट दिली असे इतिहास आहे। श्रीशैल क्षेत्री श्री राम आणि सीता वनवास काळी इथे आले होते याची नोंद स्कंद पुराणात केलेली आहे व तिथे सहस्र लिंगांची स्थापनाही केली होती असेही वर्णन आहे। तसेच पांडव वनवास काळी श्रीशैल क्षेत्राच्या वनातून व डोंगरावरून जेव्हा जात होते त्यावेळी द्रौपदीला खूप तहान लागत होती, मग हे सगळे पाणी हुकत होते पण पाणी कुठेही दिसेना आणि द्रौपदी तहानेने त्रस्त झाली। हे पाहून भीमाला खूपच क्रोध आला आणि त्याचा क्रोध अनावर झाला व त्यांनी आपली गदा उचलली आणि डोंगरावर जोरात मारली, ज्याने डोंगरावर चीर पडली व त्याचा तुकडा झाला आणि त्याच्यातून पाणी वाहायला लागलं। सगळ्यांची तहान भागली आणि तिथे एक झरे निर्माण झाले। आजही तिथे एक तलाव आहे ज्याचे नाव भीमकुंड आहे। यानंतर पांडवांनी श्रीशैल क्षेत्री 5 शिवलिंगाचे निर्माण केले, त्याचे पूजन केले व तिथून पुढे निघाले। भ्रमरी देवीचे पीठ हरियाणा पश्चिम बंगाल नाशिक मध्ये पण स्थित आहे व यातून काही ठिकाणी भ्रमऱ्या देवीचे पूजन केळीच्या वृक्षाच्या रूपात करतात असे म्हटले जाते की ज्यावेळेस अरुणासुर देवलोकावर आधिपत्य स्थापवले त्यावेळेस देवता त्यांचा सामना करू शकले नाही, म्हणून जितकेही देवलोकातले स्त्री होते ते सर्व
याचा अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी भ्रमर रूप घेतले व शक्तीची आराधना केली। आणि जेव्हा भ्रमर रूपात महाशक्ती प्रगट होऊन आली तेव्हा तो असुर भ्रमरांबिकेच्या मागे लागत होता, तर त्याचे सूड घेण्यासाठी ती अनेकदा लुप्त व्हायची व हा असुर तिला हुडकण्याचा असा हुडकायचा। अशाच वेळी ती केळीच्या झाडाच्या आत जाऊन स्थित झाली, त्यामुळे केळीच्या झाडाची पूजा इथे आजही करण्यात येते। एकच रूप अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। आता शेवटी मी ब्रह्मांड, पिंडांड, भ्रमरंध्र असे काही शब्द जे आपण सर्व जाणतातच याकडे वळणार आहे, जिथे भ्रमरांबिकेचे अस्तित्व उजागर होऊन येते। पिंडांड म्हणजे जीव व ब्रह्मांड म्हणजे जगत, तर या जीवाचे पोषण हे ब्रह्मांड करते आणि ब्रह्मांडात असलेले पंच महाभूतांचे तत्व पिंडांडात जातात व पिंडांडातून जे मलिन तत्व बाहेर येतात ते ब्रह्मांडात जातात। ही प्रक्रिया ज्यात भरण पोषण यासाठी सृष्टी व पंच महाभूतांना कार्यान्वित ठेवते, जगात जी अशुद्धता निर्माण होते त्याला सोसून शुद्ध करून पुन्हा जगाचे पोषण करते याचा भार घेते भ्रमरांबा। जगात न दिसणारे जंतू, चल अचल, जलचर थलचर नभचर पासून ते महाकाय जीव पर्यंत सगळ्यांचा गरजेप्रमाणे वेगवेगळ्या प्रमाणात अन्न देऊन ही पराशक्ती पोषण करते। यासाठीही सूर्यचंद्राला आपले स्तन बनून पूर्ण ब्रह्मांडाचे पोषण करत असते। सृष्टी लय तिरोभाव अनुग्रह ब्रह्मांड पिंडांड याचे समन्वय व या चक्राला सनातन म्हणजे सतत क्रियाशील ठेवणारी ही शक्ती भ्रमरांबिका आहे। दशरंध्र असलेल्या या शरीराला जपून ठेवणे व पूर्वजन्म पुनर्जन्म पासून ब्रह्मरंध्राद्वारे मोक्ष देणारी हिला आदि अंत नसून ही सनातन आहे। सनातन म्हणजे नेहमी किंवा सतत असणारी, त्यामुळे हिंदू धर्माला सनातन धर्म असे म्हणतात। अशा या भ्रमरांबिकेला शतशत नमन।